ई विभाग बृहन्मुंबई महानगरपालिकेने राजकीय दबावातून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयावर कारवाई विरोधात धडक मोर्चाचे आयोजन बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मॅडम, काय सांगाल, गेल्या टायमाला एल वार्डमध्ये पण असंच वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिस तोडलेलं, कार्यालय तोडलेलं, आता परत या ई वार्डला, ई विभाग जे आहे बायखाल्याचं, तर काय सांगाल, या कार्यालय तोडलंय अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचं काय करायचं? खरं तर मला असं वाटतं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इथे जाहीर केलं पाहिजे की ते इथल्या हायकोर्टाच्या आदेशाला मानत नाही, ते इथल्या आयुक्ताच्या आदेशाला मानत नाही, ते जर मानतात इथल्या राजकारण्यांच्या आदेशाला मानतात आणि त्यांच्या आदेशानेच हे इथलं ऑफिस वंचित बहुजन आघाडीचं तोडलेलं आहे. कारण या गोष्टीची आपल्याला माहिती असावी की कोणत्याही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणतंही अतिक्रमण नेस्तनभूत केलं जात नाही, पण तरीसुद्धा जाणून बुजून वंचित बहुजन आघाडीला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न इथे राजकारण्यांकडून होतो आहे. आणि इथले सर्व जे काही महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ते सर्वजण याच्यामध्ये सामील आहेत असा आमचा त्यांच्यावरती सरळ सरळ आरोप आहे. मागच्या वेळेला त्यांनी असंच कुर्ल्यामध्ये एलवोडच्या माध्यमातून देखील वंचित बहुजन आघाडीचं ऑफिस तोडलं होतं. खरं तर या ठिकाणी अनेक कार्यालये जी आहेत इतर पक्षाची असतील ही अनधिकृत आहेत, पण त्यांच्यावरती कारवाई न करता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचा कुठेतरी सूड उद्भवण्याच्या उद्देशातून हे होत आहे असा आमचा त्यांच्यावरती सरळ सरळ आरोप आहे. जोपर्यंत जे जे अधिकारी याच्यामध्ये सामील होते जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार. जर आपली मागणी नाही केली तर काय करणार, याच्या पुढचा पाऊल काय करणार? आम्ही आता ज्या पद्धतीने आंदोलनामध्ये उतरलेलो आहेत, आमचा आंदोलनाचा जो काही मार्ग आहे हा याच्या पुढेही अजून तीव्र पद्धतीचा होईल. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याचं सरकार काय करायला पाहिजे? आताशी धरून असंच आशीर्वाद देऊन वंचित बहुजन आघाडीचे जसे बघतो आम्ही गेल्या एल वार्डला पण जसे ऑफिस तोडलेलं, तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला सरकार ठेवणार, जावाय म्हणून ठेवणार की अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड करणार, काय सांगणार याच्या? आमची तरी मागणी हीच आहे की त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. पण जर सरकारला जसं की तुम्ही म्हणाला त्यांचे जावई म्हणून जर त्यांना घेण्याचा जर शौक असेल तर त्यांनी पूर्ण करून घ्यावा, पण आमची तरी हीच मागणी आहे की त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे.